सोमवारी गांधी बगीचा जवळून मी खामगावकरांची सर्वपक्षीय मदत फेरी संपूर्ण खामगाव शहरातून काढण्यात आली. या मदत फेरीला खामगावकरांनी उत्तम असा प्रतिसाद दिलाय. यात सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत केली असून आम्ही खामगावकर या आव्हानाला खामगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. आम्ही खामगावकरांच्या आव्हानाला मुस्लिम बांधवांचा प्रतिसाद. मुस्लिम बांधवांनी सरळ हाताने केलेली पूरग्रस्तांना मदत हजारो मुस्लिम बांधवांनी अदा केली. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. त्यामध्ये अनेक परिवार बेघर झाले. पूरग्रस्त परिस्थितीमध्ये होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ पाहावयास मिळतोय. खामगावकरांनी उत्स्फूर्त होऊन हम सब एक हे चा नारा दिलाय. त्या पूरग्रस्तांना मदत व्हावी या अनुषंगाने खामगावकरांनी देखील मदतीचे आवाहन केलं होतं. सोमवारी मुस्लिम बांधवांची ईद या निमित्त हजारो मुस्लिम बांधव एकाच ठिकाणी नमाज पठण केले. त्या ठिकाणी देखील मी खामगावकरांनी पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आला. त्याला मुस्लिम बांधवांनी मदत करून तब्बल 26,786 रुपये इतकी मदत जमा झाली. यावेळी एकतेचा संदेश देत शरद वसतकार, गणेश चौकशे, कैलास पाटे, संगपाल जाधव, डॉक्टर अनिल अमलकार, बाळू पाटील, प्रल्हाद बांगळे यांसह खामगावकर उपस्थित होते. खामगावकरांच्या वतीने गोळा केलेली निधी ही मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त मदत निधीमध्ये समाविष्ट होणार आहे. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज खामगाव. या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी फार अतिवृष्टी पाऊस झालेला आहे. तिथल्या लोकांचं जीवन जगणं हे कठीण झालेलं आहे. तिथल्या लोकांना त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी त्यांना कपड्याची सुद्धा व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या वतीनं कालला जो ईदगा दर्गा आहे त्या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला या पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत म्हणून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी 26,786 रुपये अशी भरगच्च मदत त्या ठिकाणी पूरग्रस्तांना दिलेली आहे. आणि एक मुस्लिम बांधवाच्या वतीनं जो हा निधी प्राप्त झाला हा एक ऐतिहासिक त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं आणि एकत्मेचं जे प्रतीक आहे असं मुस्लिम बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला दिसलं आहे. आणि त्याच माध्यमातून आज आम्ही खामगावकर संपूर्ण गावामध्ये याच पद्धतीनं आज आम्ही पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून निधी गोळा करणार आहे. त्यामध्ये मग मेन इंडस्ट्रीज एरिया असेल, MIDC असेल, कॉटन मार्केट असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जो मेन रोड असेल अशा पद्धतीनं सर्व आम्ही खामगावकर निधी गोळा करून हा आत्महत्याग्रस्त लोकांना त्या ठिकाणी पूरग्रस्त लोकांना मुख्यमंत्री निधी यामध्ये आम्ही तो देणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरपीडितांना मदत करावी या निमित्तानं खामगावकर ग्रुपच्या वतीनं आम्ही काल या दिवशी सजनपुरी येथील ईदगावरून एक निधी जमा केला. मुस्लिम बांधवांनी 26,786 असा शुभ आकडा आमच्या जवळ प्राप्त झाला. हा आकडा कोणी नेमून दिला नाही, परंतु जे निधी 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये ज्या मुस्लिम बांधवांनी दिली त्याच्यामध्ये हा आकडा झाला. आणि आज रोजी आम्ही पूर्ण खामगावमधून सर्व खामगावकरांच्या सहाय्याने आम्ही प्रवास फेरी काढून राहिलो आणि जनतेकडून मदत घेऊन राहिलो. आज जो निधी जमा होईल कालचा आणि आजचा हा आम्ही कोल्हापूर येथे पूरपीडितांना मदत व्हावी याकरता आम्ही शासनाच्या आपल्या अकाउंटमध्ये आम्ही हा निधी टाकणार आहोत. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्दैवानं आमच्या महाराष्ट्रातील बरेच माया भगिनी व बंधूंचे फार मोठे नुकसान झालेले आहे. एक छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून खामगावकरांच्या वतीनं काल ईदगाह मैदानावर एक फार मोठा निधी जमा झालेला आहे आणि तिथूनच सुरुवात करून आज खामगाव शहरामधून सगळ्या व्यापारी मंडळींकडून किंवा येथील खामगावकरांच्याकडून जी एक छोटीशी मदत आम्ही एकत्र करत आहोत आणि ती मदत सरकारच्या निधी सहायता कोषमध्ये जमा करून आणि त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचं नियोजन आज आम्ही करणार. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एक महाभयंकर न भूतून भविष्यातील असा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हे त्यामध्ये अफेक्ट झालेले आहे आणि या जिल्ह्यातील लोकांचे संसार संपूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि आज
की पूरग्रस्त परिस्थिती उद्भवत आहे, त्यानुसार खऱ्या गरजेची परिस्थिती आम्हाला कळत आहे आणि म्हणूनच आम्ही खामगावकर आमचं जे काही माणुसकी म्हणून एक जे नातं या लोकांचे आहे ते आम्ही दाखवणार आहोत आणि सर्वपक्षीय लोक इथे जमली असून आम्ही सर्व खामगावातून जी मदत जमावी ती त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची लवकरात लवकर प्रयत्न करतो आहोत आणि त्यांना जे जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्या वस्तू आम्ही जमा करून त्यांना पोहोचवणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल